नमस्कार, मी साक्षी, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़न बाकी है। जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है, अभी पूरा आसमान बाकी है। समीर दादांच्या कार्यक्षमतेचा विचार करता असे म्हणावेसे वाटते। करवीर निवासिनी जगन्माता श्री महालक्ष्मीचे आशीर्वाद लाभलेले श्री समीर श्यामकांत जगे डोंबिवलीतील एक बहुआयामी आणि सर्व परिचित व्यक्तिमत्व आहे। शहरातील लहान थोर त्यांना प्रेमादाराने दादा म्हणतात। समीर दादा साक्षी चॅरिटेबल ट्रस्ट या नोंदणीकृत सार्वजनिक न्यासाचे प्रमुख विश्वस्त आहेत। श्री संत तुकाराम महाराजांचे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माती हानू काठी असे अर्थपूर्ण वचन समीरदादांना चकफलपणे लागू होते। ते उत्साह, अपाट क्षमता, आनंद आणि प्रेम याचा सदैव खळखळ वाहणारा झराच आहेत। दादांच्या अंगीभूत गुणांमुळे जसे की निस्वार्थ मनोवृत्ती, धडाडी, सामाजिक कार्याची आवड, दिलखुलास परंतु परिपक्व स्वभाव आणि वर्तन, मन मिळावू आणि दुसऱ्याला आपलंसं करून घेण्याची वृत्ती, अष्टपैलू आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व यामुळे डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील गरजू आणि दीनदुबळ्यांना समीर दादा आपला हक्काचा माणूस वाटतो। समीर दादांनी त्यांच्या अफाट आणि प्रभावी वक्तृत्व कलेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक व्यासपीठी गाजवली आहेत। समीर दादांनी साक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना अधिक सबल आणि स्वयंपूर्ण बनवणारी स्वयंसिद्ध नावाची महिला संघटना स्थापन केली असून अनेक महिला या संघटनेच्या सक्रिय सभासद आहेत। त्यांच्या सामाजिक योगदानाची महाराष्ट्रातील अनेक नामवंत संस्थांनी यथोचित दखल घेऊन समीर दादांना आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी आणि मानचिन्हांनी गौरवण्यात आले आहे। समीर दादा जगेंचे कार्य अफाट आहे। मधुरांगण आणि साक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात येतो। दादा अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्याधीपीडितांना उदार हस्ते वैद्यकीय मदत करतात। त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रशासन म्हणून त्यांच्या आजपर्यंत राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेऊन अनेक नामवंत सार्वजनिक संस्थांनी त्यांची सल्लागार पदावर नेमणूक केली आहे। ठाणे पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या शांतता समितीचे ते सातत्याने सन्माननीय सदस्य आहेत। पालवी या कन्नबधीर विद्यामंदिराला भारतीय स्त्री शक्ती संघटना सावली आणि अनाथाश्रमाला आधार, अपंग व्यक्तींच्या संस्थेला संतोष आणि मतिमंद मुलांच्या संस्थेला तसेच क्षितिज या मतिमंद मुलांच्या संस्थेला समीरदादा फार मोठा आधार वाटतात। नजीकच्या काळात डोंबिवलीतील गरजू नागरिकांच्या सोयीसाठी दादांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे। श्री समीरदादा जगे यांच्या महान सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय लोकधारा साहित्य कला अकॅडमी दिल्ली या नामवंत संस्थेतर्फे दादांना भारतीय समाजरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तुळजापूर येथे दादांना राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय सन्मान गौरव पुरस्कार मिळाला आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे बेळगाव येथे त्यांना सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात आले। मुंबई संध्यातर्फे समीरदादांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना सन्मान पुरस्काराने विभूषित करण्यात आले आहे। अष्टगंध मुंबई या सर्वश्रुत संस्थेतर्फे त्यांना सन्मानपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मुंबई येथील चिराऊ आणि मराठी चित्रपट आणि नाट्यकलाकारांच्या संस्थेतर्फे दादांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे पवनपुत्र सामाजिक संस्था अहमदनगरतर्फे त्यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला आहे। संस्कृती कलादर्पण या मुंबईतील संस्थेतर्फे दादांना सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे। समीरदादा हे साहित्यिक आणि कवीही आहेत। त्यांचे वाचनही चांगले आहे। त्यांचे सामान्य ज्ञान अचंबित करणारे असून त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींची पूर्ण कल्पना असते। दादांना नवे नवे प्रांत पाहण्याची आवड असल्याने त्यांनी सर्व भारत भ्रमण केले आहे असे म्हटल्यास ते वागवे ठरू नये। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची। नमस्कार।